महाराष्ट्रामध्ये दुधाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर आहे, अत्यंत कष्टाचा व्यवसाय आहे. मधील काळामध्ये खूप अडचणीतून हा व्यवसाय आता कुठे सावरत होता, त्यामध्ये या कोरोनाच्या साथीची संकट त्यामध्ये आलेलं आहे. यामध्ये दुधाचा जो खप होता तो घटलेला आहे, दूध पुन्हा शिल्लक राहतं आहे, त्यामुळे मोठं नुकसान त्या दूध उत्पादकाला सोसावं लागतं आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार करून रोज 10 लाख लिटरची पावडर तयार करण्याचा निर्णय हा महाराष्ट्र शासनानं घेतलेला आहे. त्याचा फायदा आमच्या या दूध उत्पादक शेतकऱ्यांना आणि दूध उत्पादकांना होईल. महाराष्ट्रात दररोज 10 लाख लिटर दुधाची पावडर बनवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याचा फायदा कोरोनाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना होईल. सरकार दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, असे वक्तव्य महसूल मंत्री नामदार थोरात यांनी केले. सध्याचं बातमीपत्र संपलंय. धन्यवाद. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, घंटीचे बटन दाबून शेअर करा. धन्यवाद.